नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे व्हेज फ्राईड राईस रेसिपी. तर फ्राईड राईस घरी कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं, अगदी मोकळासक रेस्टॉरंट स्टाईल व्हेज फ्राईड राईस घरी बनण्यासाठी मी काही खास टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या अगदी परफेक्ट चवीचा घरगुती हा फ्राईड राईस तयार होईल. तर फ्राईड राईस बनवायचा कसा, यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कुठल्या टिप्स लक्षात ठेवाव्यात, म्हणजे रेसिपी अगदी परफेक्ट होते. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर व्हेज फ्राईड राईस बनण्याकरता आपल्याला तांदूळ बासमती वापरायचं आहे. 2 बाऊल तांदूळ घेतलेलं आहे आणि तांदूळ मोठ्या एका वाडग्यामध्ये टाकून स्वच्छ 1 ते 2 वेळेस पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून आपल्याला हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे. तर तांदूळ किती वेळ भिजवावा, तर मिनिमम 15 मिनटं आणि जास्तीत जास्त 1 तासभर तुम्ही भिजवला तरी इनफ होतो. आता आपण पाणी काढून यामध्ये व्यवस्थित शुद्ध पाणी किंवा नवीन पाणी ॲड करून तांदूळ भिजत ठेवूया. आता दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकता 15 मिनटानंतर मी हा राईस शिजवत आहे. तर याकरता 4 मोठे ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे. मीठ टाकून झालं थोडंसं पाणी गरम होऊ द्या आणि त्यानंतर जो काही तांदूळ आपण बासमती भिजत ठेवला होता तो तांदूळ यामध्ये ॲड करून घ्या. तर आपल्याला हा तांदूळ असाच शिजवायचा आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले किंवा खडा मसाला वगैरे वापरायचा नाही, तर प्लेन भात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जी काही तुम्हाला पाण्यावर या प्रकारची गंजी दिसते किंवा जो पांढरा फेस दिसतो आहे तो पूर्णपणे काढून घ्या. यामुळे भाताची टेस्ट चांगली येत नाही, यासाठी तो पूर्णपणे क्लिअर करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हलक्या हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने तांदूळ खालचा वरी वरचा खाली करून असं मधोमध चेक करत राहा. म्हणजे भाताची शीत असं हातावर घेऊन किंवा बोटावर घेऊन प्रेस करून बघा, भात हा व्यवस्थित कुक झाला पाहिजे. तर इथे लगभग 90 ते 95% भात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने भात मऊसर झाला होता त्यामुळं मी ते चाळणीमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपण नेहमी बिर्याणीसाठी 70 ते 80% शिजवतो, पण फ्राईड राईससाठी नेहमी 90 ते 95% तांदूळ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता तांदूळ हा व्यवस्थित चाळणीमध्ये काढून घ्या आणि 5-1 मिनटं तसाच बाजूला ठेवून द्या. त्यानंतर आता आपण फोडणी तयार करूया. याकरता 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे, 1 चमचावर जिरं आणि यामध्ये 1 मोठा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट वापरलेली आहे. यामध्ये हिरवी मिरची वापरायची आहे, साधारणतः 3 ते 4 अगदी बारीक छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर फ्राईड राईस जर तिखट आवडत असेल तर मिरचीची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता, पण मध्यम तिखट होतो एवढ्या मिरच्या वापरल्यानंतर हा फ्राईड राईस. आता यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा तोही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी शिमला मिरची, साधारणतः 1 मीडियम साईजची शिमला मिरची, तीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आपण. तर खूप खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी पटकन तुम्ही बनवू शकता. तर तीच ती भाताची खिचडी किंवा बिर्याणी खाऊन बोर झाला असेल तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही व्हेज फ्राईड रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये आता आपण 1 मोठा मीडियम साईजचा टोमॅटो वापरलेला आहे. टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे. कांदा थोडासा तळला गेला की नंतर आपण टोमॅटो ॲड केलेलं आहे आणि इथे आपण 1 मोठा बाऊल भरून किंवा 1 वाटी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत. यामध्ये फ्लावर आहे, गाजर आहे, बीन्स आहे आणि मटर आहे. तर या सगळ्या भाज्या आपल्याला इच्छेनुसार कमी किंवा जास्त क्वांटिटीमध्ये आवडीनुसार वापरता येतात. तर मी सगळ्याच भाज्या मिळून मी असं 1 मोठा बाऊल भरून मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्याही अगदी बारीक कट करून. सगळ्या भाज्या व्यवस्थित आपल्याला आता फ्राईड करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा चमचा वापरून लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट, नंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ. तर जी काही जिन्नस वापरले ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. तर आता व्हेज फ्राईड राईस बनवत असताना गरम मसाला, धने पावडर, हळद आणि लाल तिखट आणि मीठ एवढीच जिन्नसं वापरायची आहेत. तर इतर कुठले एक्स्ट्राचे मसाले वापरू नयेत.
आता व्यवस्थित मसाला कुक झाला की यामध्ये पनीर वापरायचं आहे एक बाउल भरून, किंवा पनीर इच्छेनुसार कमी जास्त वापरू शकता, पण मी साधारणतः एक वाटी भाज्याला एक वाटी पनीर वापरलेले आहे. म्हणजे हा व्हेज फ्राईड राईस अगदी परफेक्ट होतो आणि खूप खूप टेस्टी होतो. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि परत एकदा हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता सगळा मसाला व्यवस्थित कुक झाला की यामध्ये लगेच आपण जो राईस शिजवून ठेवला होता तो ॲड करूया. तुम्ही पाहू शकता परफेक्ट कुक झालेलं आहे, कुठेही भाताचा गिजगा झालेला नाही आहे, अगदी मोकळासक तांदूळ शिजून तयार होतो. आता व्यवस्थित हा राईस या पद्धतीने मिक्स करून घ्या. सगळ्यात महत्त्वाची टिप, जर तुम्ही बासमती तांदूळ वापरत नसाल आणि रोजचे घरातील तांदूळ वापरले तरी चालतील, आणि तांदूळ उकडत असताना मोकळासक व्हावा याकरता यामध्ये एक चमचाभर साजूक तूप किंवा लिंबाचा रस घालूनसुद्धा तुम्ही तो तांदूळ उकडून घेऊ शकता. म्हणजेच तुमचा तांदूळ अगदी मोकळासक शिजून तयार होईल. आता व्यवस्थित सगळा भात व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट कलर आलेला आहे आणि सगळ्या भाज्यासुद्धा व्यवस्थित प्रमाणात आपण इकडे वापरलेल्या आहेत. तर दिसतोय ना अगदी रेस्टॉरंट स्टाईल हा व्हेज फ्राईड राईस. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा. आता आपण यावर सगळ्यात शेवटी एक चमचाभर बटर वापरायचं आहे, पण मी इथे बटर नसल्यामुळं घरगुती साजूक तुपाचा वापर केलेला आहे. पण बटर वापरलं तर अगदी परफेक्ट चव तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल येते, आणि जर हवं तर तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता. आता आपला हा व्हेज फ्राईड राईस तर तयार झालेला आहे. आता आपण तो गरमागरम सर्व करून घेऊया. तर एका प्लेटमध्ये मी हा सर्व करत आहे. तुम्ही पाहू शकता किती मोकळासक आणि फार सुंदर कलर आलेला आहे, तितकीच चव ही अगदी रुचकर झालेली आहे. यासोबत बुंदी रायतासुद्धा सर्व केलेला आहे. तर नक्की हा व्हेज फ्राईड राईस घरी तयार करून पहा आणि खाल्ल्यानंतर याची टेस्ट चाखल्यानंतर मला नक्की कळवा. रेसिपी आवडलीच असेल तर जास्तीत जास्त तुम्ही आपल्या पेजला फॉलो करा.